आता मध्ये ज्या निवडणुका झाल्या, बऱ्याच ठिकाणी निवडणुका झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, भारतीय जनता पक्ष हा नंबर वनचा पक्ष होता, पण मवियाची बेरीज त्याच्यापेक्षा जास्त होती. काही काळ तर हे राहीलच ना. इतके वर्ष आम्ही युतीचं राजकारण करतोय, त्यामुळे सुरुवातीच्या काही काळामध्ये तीन पक्ष म्हणून आमचे पक्ष मोठे राहतील आम्हाला त्याची कल्पना आहे. आम्ही लॉंग टर्मचा विचार करतोय, आम्ही आपली स्पेस वाढवत चाललो आहे. म्हणजे देगलूरची निवडणूक याचं उदाहरण आहे की ज्या देगलूरमध्ये 2014 साली आमच्या उमेदवाराला 20,000 मतं होती, 20,000 भाजपच्या उमेदवाराला, त्याच आम्ही 80,000 पलीकडे गेलो आहोत. पंढरपूरमध्ये आम्ही जिंकलेलो आहोत, त्यामुळे आमची स्पेस ही वाढत चालली आहे आणि या तीन पक्षाची स्पेस श्रिंक होते आहे. आणि मला विश्वास आहे 2024 साली आम्ही एकट्याच्या भरोश्यावर निवडणुका जिंकू. हे तीन जर पक्ष असेच राहिले तरी म्हणजे कोणाशी युती करणार नाही, काही गरज नाही. एक असं म्हटलं जातं की भारतीय जनता पक्ष हा मनसेशी, आता जे चार निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या, तिथे मनसेबरोबर युती करण्याची तयारी आहे. म्हणजे बरेचसे नेते भेटतात, पण त्या मनसेबद्दल कधीच भूमिका भारतीय जनता पक्षाची स्पष्ट होत नाही की नेमकी भूमिका काय आहे. ही भूमिका नेहमी स्पष्ट केली आहे. आणि मी परवा राज ठाकरेंच्या घरी गेलो होतो, ते जेवायला गेलो होतो, त्यांचं नवीन घर आहे. शेवटी राजकारणात मैत्री देखील असते, संबंध देखील असतात. त्यांच्या नवीन घरी मी त्यांना अभिनंदनाला फोन केला नवीन घराकरता, त्यांनी मला घरी जेवणाला निमंत्रित केलं. आम्ही बसलो, आमच्या गप्पा गोष्टी झाल्या, राजकीय गप्पा झाल्या, या सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्या संदर्भात आम्ही तिथे युती करता बसलो हे चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. असं कुठलीही चर्चा आमची नाही. आता जर निवडणुका झाल्या तुम्हाला काय वाटतं भाजप कुठे असेल? तुम्ही 2024 बोलता, मी आता सांगतो नंबर एकचा पक्ष आम्हीच राहू. नंबर एकचा पक्ष पण विरोधात, ते आता बघूया ना, ते आज काय सांगायचं आहे.